नमस्कार, मी ललना थोरात. आपण पाहतात जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयात काही ठळक घडामोडी. 7व्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट. संपात सहभागी न होण्याचा भारतीय कामगार सेना महासंघ प्रणित महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचा निर्णय. मराठा समाजाच्या ओबीसी करणाला आमदार हरिभाऊ राठोड यांचा तीव्र विरोध. मेगा नोकर भरती ताबडतोब सुरू करण्याची केली मागणी. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या 5व्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जवाब दो आंदोलन. आणि नवी मुंबई वाशी येथील मनसे कामगार मेळाव्यात राज ठाकरे यांचा सरकारवर घणाघात. सुरुवातीला बातमी आहे 7व्या वेतन आयोगासंदर्भातली. 7व्या वेतन आयोगासह कर्मचाऱ्यांना जिव्हाळ्याच्या मागण्यांवर सरकारने तात्काळ निर्णय द्यावा यासाठी 7 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा निर्णय मुंबईत सोमवारी झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र या संपात सहभागी न होण्याचा निर्णय भारतीय कामगार सेना महासंघ प्रणित महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने घेण्यात आलाय. मुंबई मराठी पत्रकार संघात महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महासंघाचे अध्यक्ष अद. कुलकर्णी तसंच महासचिव सुदर्शन शिंदे आणि प्रमोद मोरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. आज या ठिकाणी ही जी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे ती राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा दिनांक 7, 8 आणि 9 रोजी जो नियोजित संप आहे हा नियोजित संप या संपामध्ये महासंघाची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं. त्या पत्रकार परिषदेमध्ये महासंघाच्या माध्यमातून आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दिनांक 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी जो संप होतो आहे हा संप आपल्या दृष्टिकोनातून फायद्याचा नाही आणि म्हणून आम्ही या संपाला पाठिंबा दिलेला नाही. महासंघ या संपापासून अलिप्त राहिलेला आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे की 7व्या वेतनाच्या संदर्भामध्ये सरकारच्याच माध्यमातून ज्या पद्धतीने घोषणा होत आहेत त्या घोषणा सरकारी कर्मचाऱ्यांना संभ्रमात टाकणाऱ्या असल्यामुळे जोपर्यंत या संदर्भामध्ये निर्णय होत नाही अशा वेळेला संप करणं योग्य नाही आणि म्हणून या संपाच्या बाहेर आम्ही राहिलो आहोत. महासंघ 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी संपात सहभागी होणार नसला तरी सरकारने 7व्या वेतन आयोगाबाबत विलंब होणार असेल तर या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांना जी थकबाकी मिळणार आहे त्यातील 25,000 इतकी रक्कम उचल म्हणून शासनाने त्वरित कर्मचाऱ्यांना द्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर आम्ही सरकारला हे स्पष्ट सांगतोय की उद्या या 7व्या वेतनाच्या बाबतीमध्ये जर विलंब होणार असेल तर सरकारने या 7व्या वेतनाच्यामध्ये जी थकबाकीची पहिली जी उचल आहे ती उचल सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी द्यावी आणि ती रक्कम 25,000 असावी. ही रक्कम देण्यापाठीमागचं धोरण एकच आहे की उद्या सरकारला हा 7वा वेतनाचा खरोखरच जर मंजूर करायचा असेल तर त्याचा एक विश्वास हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्ये राहील आणि म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही सरकारला हे मान्य हे केलेली आहे, विनंती केली आहे. सरकारने 7व्या वेतन आयोगाबाबत चालढकल केल्यास येत्या निवडणुकीत त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही यावेळी कुलकर्णी यांनी दिला आहे. पण त्याचबरोबर सरकारला आम्ही इशारा पण देतो आहे की उद्या या 7व्या वेतनाच्या बाबतीमध्ये जर काही चालढकल सरकार करणार असेल तर निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो परिणाम कसा असेल हा सरकारी कर्मचारी जेव्हा इलेक्शनचं काम करायला सुरुवात करेल त्याच वेळेला कळेल असं सरकारला इशारा आम्ही दिलेला आहे आणि म्हणून सरकारने अधिक वेळ न पाहता हा 7वा वेतन आयोग मंजूर करण्याच्या दृष्टिकोनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही केली. महाराष्ट्र राज्य शासकीय औद्योगिकेतर कर्मचारी कामगार संघाने घेतलेल्या पवित्रानंतरही सरकारने 7वा वेतन आयोग लागू केलं नाही तर पूर्ण ताकदीने भारतीय कामगार सेना या कामगारांच्या मागे उभी राहील अशी स्पष्टोक्ती यावेळी सेनेचे चिटणीस शंकर मोरे यांनी दिली आहे. आज जी महाराष्ट्र सरकारी कर्मचारी आहे ती संलग्न भारतीय कामगार सेनेची आणि त्या हिशोबाने यांना जे मार्गदर्शन आहे ना वेळोवेळी जर जी काय मदत लागेल ताकदीची असेल कायद्याची असेल कारण भारतीय कामगार सेना ज्यावेळेला काम करते 40-45 प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करते सरकारी सेक्टरमध्ये काम करते आणि यांना सहयोग म्हणून आम्ही यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तशीच जर वेळ आली जसं कुलकर्णी साहेबांनी सांगितलं जर सरकारने जर ऐनवेळेला ते माघारी घेतलं आणि जर काय झालं नाही तर मग आम्हाला देखील ताकदीने उभं राहावं लागेल. संप कधी करायचा कोणत्या वेळी करायचा ही काय वेळ ठरवून करायचं असतं. नुसतं आव्हान देऊन ते चालत
सरकारमध्ये कुठेही ताळमेळ राहिलेला नाही दोघांमध्ये, आणि म्हणून आमच्या महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्याची भूमिका आहे, शक्यतो आम्ही संपर्क करत नाही, कारण ही आमचीच प्रॉपर्टी आहे, लोकधर्मा आमची आहेत. पण जर कामगारावर न्याय झाला आणि तो योग्य वेळ आणि जर आम्हाला मिळाला नाही, तर आमची भारतीय कामगार सेना ही शिवसेनेचा प्रमुख अंग आहे, ती संपूर्ण ह्या पक्षांच्या पाठीमागे आम्ही उभं राहू आणि त्यावेळेला आमची ताकद जरूर आम्ही त्यांना दाखवू. कॅमेरामन हरी भोईरसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. मुंबईतील प्रेस क्लबमध्ये ओबीसीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत आमदार हरिभाऊ राठोड यांनी मराठा समाजाच्या ओबीसी कळणाला तीव्र विरोध दर्शवित मेगा नोकरभरती सुरू करावी, अन्यथा संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा दिलाय. ओबीसीच्या वतीने प्रेस क्लब येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार हरिभाऊ राठोड यांच्यासह प्राध्यापक श्रावण देवरे, डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, डॉक्टर दिलीप धावडे, राजाराम पाटील, कांचन नाईक, प्रदीप ढोबळे आदी समाजनेते उपस्थित होते. यावेळी आमदार हरिभाऊ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर भाष्य करताना त्यांच्या ओबीसी कर्णाला कडाडून विरोध दर्शवित जनगणनेविना आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. समग्र ओबीसी समाजाच्या माध्यमातून याची पत्रकार परिषद आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि त्यासोबतच ओबीसी आरक्षण म्हणजे ह्या एक नाण्याच्या दोन बाजू आहेत. मराठा आरक्षण त्याचा परिणाम ओबीसी आरक्षणावर होतो, म्हणून आमचं म्हणणं आहे की जे आरक्षण आपण देणार आहात त्याचा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता दिलं पाहिजे. दुसरा, आजच्या आणि हे देत असताना जोपर्यंत लोकसंख्या आपण ओबीसीची भटके विमुक्त जे काही मागासवर्गीय घटक आहे ओबीसीमध्ये असलेला त्या सगळ्यांची जनगणना झाली पाहिजे, कारण ही जनगणना अशा प्रकारची जनगणना याच आठवड्यामध्ये तेलंगणा राज्यांनी सुरू केलेली आहे आणि 15 दिवसात त्यांची जनगणनासुद्धा होणार आहे. अशी जनगणना मान्य त्या 2011 साली जनगणना झाली होती, आपल्या देशामध्ये जनगणना झालेली आहे आणि सगळे आकडे मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे उपलब्ध आहे. ह्या याचा उपयोग केल्याशिवाय ते आरक्षण देणं काही उचित होणार नाही. सरकारने राज्यात होणारी मेघा नोकर भरती मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्थगित केली आहे, त्यामुळे ओबीसी सह इतर समाजावर अन्याय आहे, त्यामुळे ही भरती ताबडतोब सुरू करावी, अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आमदार हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे. आणि जे मेगा भरती काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जारी केली आम्ही थांबवतो म्हणून या असं थांबू नये त्यांनी. याच्यामुळे जे मुलं जे आस लागून बसली होती, मागासवर्गीय असो, ओपनचे असो, कोणी त्यांची सगळे वय निघून जात आहे, त्यामध्ये तुम्ही आणखी एखादी वर्ष जर मेगा भरती थांबवली तर अनेक लोक ज्या वय जी अट असते त्याच्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय होणार आहे. एक तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये, दुसरं हे देत असताना जनगणना मराठा समाजाची सुद्धा झाली पाहिजे, तिसरा मेगा भरती ही जी थांबवली आहे ती ताबडतोब सुरू करायला पाहिजे. या तीन मागण्या आमच्या आहेत आणि नजीकच्या काळामध्ये जर हे झालं नाही तर ओबीसी समाज, समग्र ओबीसी समाज रस्त्यावर उतरून ही लढाई लढेल. कॅमेरामन महसूद अहमद सह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या खुनाच्या तपासातील होत असलेल्या दिरंगाईबाबत केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने आणि समविचारी पक्ष संघटना संस्थांच्या सहभागाने जवाब दो आंदोलन संपूर्ण देशभरात अधिक सक्षमपणे करण्यात येणार आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 20 ऑगस्टला 5 वर्ष पूर्ण होत आहे, मात्र 5 वर्ष पूर्ण होऊनही दाभोळकरांच्या खुनाच्या तपासात समोर आलेल्या साक्षी पुराव्यांच्या बळकटीसाठी आवश्यक ठोस पुरावे गोळा करणे तसंच फरार गुन्हेगारांना अटक करण्यात तपास यंत्रणांना यश आलेले नाही याचा जबाब सरकारला विचारण्याकरिता अनिसच्या वतीने देशभरात 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान जवाब दो आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती अनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खुनाला 20 येत्या 20 ऑगस्टला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या खुनाच्या तपासामध्ये आत्तापर्यंत त्या अर्थाने प्रगती झालेली नाही. आरोपपत्र दाखल झालं आहे, आरोपपत्रामध्ये हे सगळं स्पष्ट झालं आहे की विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही म्हणून खून दाभोळकर पानसरेंचा झालेला आहे. त्यामुळे याच्या मागे जे सूत्रधार आहेत आणि ज्यांनी हे खून घडून आणले त्यांचे साधक सनातन संस्था असेल, हिंदू जनजागरण समिती असेल किंवा कर्नाटकातली श्रीराम सेना असेल यांच्याबद्दलच्या कारवाई झाली पाहिजे. याविषयी एका बाजूला आम्ही सरकारला जाब विचारतो आहे आणि दुसऱ्या बाजूला
मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी अशा समाजसुधारकांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे खून होत असताना त्याच्याबद्दल गेल्या 4 वर्षात एका शब्दाने जनतेशी काही संवाद केलेला नाही. मन की बात करणारे पंतप्रधान आणि मन की बातचं समर्थन करणारे मुख्यमंत्री लोकांच्या मनामध्ये असलेल्या उद्रेकाबद्दल उत्तर का देत नाही असा जबाब आम्ही या 20 जुलै ते 20 ऑगस्टच्या आंदोलनामध्ये विचारतोय. देशभर आणि देशातल्या सगळ्या खासदारांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना याच्याबद्दलची पत्र विनंतीची पाठवलेली आहे. शिष्टमंडळासह भेटून आम्ही हे करणार आहोत आणि अनेक माध्यमांमार्फत देखील हे जाब विचारला जाण्याचा प्रयत्न आहे. 20 ऑगस्ट डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृती दिन राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय अनिसच्या आणि ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्कच्या वतीने घेण्यात आलाय. यासोबत आम्ही हा प्रयत्न करतोय आणि हे आवाहन करतोय देशभर की 20 ऑगस्ट हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा केला जावा. ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क म्हणून लोकविज्ञानाचं काम करणाऱ्या संस्था संघटनांचं राष्ट्रीय समन्वय मंच आहे, त्याच्या वतीने आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हे जाहीर केले आहे की 20 ऑगस्ट हा याच्यापुढे राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन हा शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा स्मृतिदिन केला जाईल आणि 20 ऑगस्ट राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन ते 21 सप्टेंबर चमत्कार सत्यशोधन दिन या काळात सर्वांगीण मानवी विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन या पद्धतीचं एक संवाद प्रबोधन अभियान राबवलं जाणार आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन केवळ प्रयोगशाळेमध्ये विज्ञानाच्या शिक्षकाने शिक्षणामध्येच आणि संशोधनापुरताच मर्यादित नाही तर माणसाच्या सर्वांगीण जगण्याशी त्याचा संबंध आहे आणि तो जर वापरला तर आपलं जीवन अधिक स्वावलंबनी स्वतंत्र आणि आत्मनिर्भर व्हायला मदत होते. ते सगळं प्रबोधन याच्यापुढे दरवर्षी केलं जाणार आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 1 नोव्हेंबर या जयंती दिनी विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये जाती प्रथा आणि त्यांच्या विविध समस्या हा विषय लघुपट स्पर्धेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा जन्मदिन जयंती दिन 1 नोव्हेंबरच्या निमित्ताने गेली 2 वर्ष विवेक चित्रपट महोत्सव आणि त्या अंतर्गत स्पर्धा आयोजित करतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि कलावंत नागराज मंजुळे यांची आठपाट निर्मिती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विवेक चित्रपट स्पर्धेचं आयोजन यावर्षी देखील जात या विषयावर केलेलं आहे आणि त्यासाठी त्या क्षेत्रातल्या चित्रपट माध्यमातल्या ज्यामध्ये माहितीपट आहे, ॲनिमेशन आहे, शॉर्ट फिल्म्स आहे, या सगळ्या करणाऱ्या कलावंतांनी, कलाकारांनी, निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्ताने आम्ही करतो आहे. कॅमेरामन महसूद अहमद सह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनी करिता. देशात 24 लाख रिक्त पदे सरकारने भरलेली नाहीत. एकीकडे कोट्यवधींच्या घोषणा करायच्यात आणि दुसरीकडे तरुणांना रोजगार द्यायचा नाही असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या कामगार मेळाव्यात केलाय. मनपा कर्मचाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून शहरातील गैरप्रकारांकडे लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगरपालिका कामगारांचा भव्य मेळावा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. अशा मेळाव्यास मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, दीपक पायगुंडे, अभिजित पानसे, सरचिटणीस संदीप देशपांडे, रीता गुप्ता, नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे आदी पदाधिकाऱ्यांसह मनसेचे कामगार सेनेचे हजारो कामगार उपस्थित होते. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी विविध विषयांना स्पर्श केला. महानगरपालिकांच्या कार्यशैलीवर भाष्य करताना महापालिका कामगारांना जागृत राहण्याचा सल्ला दिला आहे. एक महानगरपालिका शहर वेळी वाहणी वाढत आहे, कुठे जात आहे, काय जात आहे, कोणाला कळत नाहीये, समजत नाहीये. मुंबई शहर कुठपर्यंत बसवलंय तुम्हाला माहिती नसेल, नवी मुंबई शहर कुठपर्यंत बसवलंय तुम्हाला कल्पना पण नसेल. महानगरपालिकेची यंत्रणा केवढी, महानगरपालिकेचे पैसे किती, जेवढे आज आपल्याकडे देशाचे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ना हे कळलं नाही. मार्गच नाही, माणसांची पोटं भरली पाहिजेत म्हणून नोकऱ्या दिल्या पाहिजेत, तर नोकऱ्या दिल्या तर त्याच्यावरती ओझं येत आहे, त्या संस्थेवरती ओझं येत आहे. जेवढे पैसे त्या महानगरपालिकेला उभे राहतात त्यातला जवळपास 80% पैसे हे पगारावरती निघून जात आहेत. शहराकडे त्याचं कधी बघायचं, शहराकडे पाहता येत नाही, शहर पसरत आहे. बाहेरच्या राज्यातमधले लोक आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये येत आहेत, हे कसं बसवायचं कसं, याच कारण कोणीही कठोर निर्णय घ्यायला तयार नाही. मी तुम्हाला हे का सांगतोय मला माहिती.
आहे की तुम्ही कर्मचारी आहात, कामगार आहात, कोणी आहात, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे हे जे मराठी भाषा, मराठी माणूस, हे महाराष्ट्रामध्ये मराठीचं अस्तित्व हे जर टिकवायचं असेल तर हे महानगरपालिकेच्या आजूबाजूला काय चाललंय ना याच्यावर मी नजर तुमची पण पाहिजे. जर अशा प्रकारचे जर भूखंड विकले जाणार असतील तर त्या भूखंड विकले जात असतानाची पहिली माहिती ही तुम्ही आमच्याकडे आणून दिली पाहिजे. पहिला येऊन आम्ही तिथे बांगडा करू, त्या जागेवर देऊ जाणार नाही कोणाला. परंतु माहिती काहीच नाही, आपण नुसते फक्त जन्माला आलं म्हणून जगण्यात काय अर्थ आहे. तुमच्या जगण्याला पण काहीतरी अर्थ असला पाहिजे ना. मी जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय, मराठी माणसासाठी करतोय, माझा उद्देश मला माहिती आहे, तोच उद्देश तुमचा देखील असला पाहिजे. मराठा आरक्षणाकरिता झालेल्या हिंसक आंदोलनाबाबत भाष्य करताना राज यांनी या आंदोलनात परप्रांतीयांनी केलेल्या घुसखोरीवर प्रकाश टाकला आहे. पण त्याच्यानंतर हे सगळे आरक्षणाची राजकारण करत असायची. कोणाचा हित किती फायदा होणार आहे, काय होणार आहे आणि कोणाचा काय तोटा होणार आहे मला कल्पना नाही. परंतु आता जे काही 2-3 आठवड्यांपूर्वीचे आंदोलन झालं, आपल्या महाराष्ट्रातली आपली मराठी मुलं जवळपास 7,500 पोरांवरती, आपल्या मराठी 7,500 मराठी पोरांवरती 307 गुन्हे दाखल झाले. 307 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर. सेम खून करायचा प्रयत्न केला याच्यासाठी म्हणून 7,500 मराठी पोरांवरती गुन्हे झाले, दाखल झाले. म्हणजे उद्या जर समजा आरक्षण दिलं गेलं तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणून त्या 7,500 पोरांना नोकरी मिळणार नाही. एका बाजूने पेटवायचं, दुसऱ्या बाजूने गुन्हे टाकायचे आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकायचं. ती मुलं घाबडी आहेत, मी आज काही करत नाहीये, मी घरी माझ्या 4 पैसे घेऊन येईन, मी स्वतःचे कमवून मी माझ्या आई वडिलांच्या हातामध्ये माझे 2 पैसे त्यांच्या हातात ठेवीन. हे स्वप्न पाहणारी ती मुलं ज्यावेळेला रस्त्यावरती येतात आणि असले गुन्हे ज्यावेळेला दाखल होतात, कोण देणार आता नोकरी? पुनरावृत्ती परत ज्यावेळेला ही असते आंदोलन होतात त्यावेळेला करणारे बरेचसे बऱ्याचदा हे इतर लोक असतात ज्यांचा ना त्या विषयाशी काही संबंध असतो ना त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध असतो. हे इथे माझ्याकडे आता कागदपत्र आहे. नवी मुंबई मराठा आंदोलनात हिंसा पसरवणारे 56 ताब्यात, अनेक जण परप्रांतीय. हिंदूंचे सण तोंडावर आल्यावर लगेचच नियम कुठून बाहेर येतात असा सवाल राज ठाकरे यांनी करतानाच प्रत्येक धर्मात समान न्याय द्या असे आवाहनही केले आहे. बाकीचे इतर राज्यात येत आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टी आनंदाने साजरे होत आहेत. हे जे होत आहे ना हे हळूहळू हळूहळू पोखरण्याचे प्रकार सुरू आहेत. पोखरण्याचे तुम्हाला चाच पडून बघतायत जिवंत आहात का नाही आहात कि मेलेले आहात. हा परवा दिवशीचा तुम्ही आहे ना, परवा दिवशी गेलो होतो गिरगावमध्ये गणपती उत्सवावरती जे बोल करायला लागले ना आता महानगरपालिका एवढ्या याच्यातच गणपती बसवा मग कपाट्यात बसवतो ना. बरं
म्हणून आम्हाला सांगणार, मग मशिदीवरचे भोंगे उतरवले पाहिजे. न्याय असेल तर तो प्रत्येक धर्माला सारखा असला पाहिजे. हे भाजप वाले सांगत होते काँग्रेसच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडतात, मग तुमच्या काळात काय घडतात हेच घडतोय. राजांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करीत त्यांच्यावरही यावेळी घणाघात केला. सगळ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू असताना माझा जो राग आहे ना, मी सतत जे सांगतो ना, हे आता आलेलं नरेंद्र मोदींच सरकार सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होत्या, ज्या चालू नव्हत्या तिथे हात घालायच्या ऐवजी योगा करत बसले. योगा संपला, बॅग घेतली, गेले विमानतळावर, निघून गेले. विरोध नाही ज्या प्रकारच्या नोटबंदी नंतर ज्या प्रकारे या देशामध्ये, मी तुम्हाला सांगतो बाबांनो, अनेक ठिकाणी बातम्या दाबल्या गेल्या आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. मला कळलेला आकडा हा, नोटबंदी नंतर अशा अनेक देशातले उद्योग बंद झाले त्याचा साधारणपणे आकडा, ज्यातनं लोकांच्या नोकऱ्या गेल्या देशभरामध्ये, तो आकडा आहे 3.5 कोटी लोकांचे जॉब गेले. 3.5 कोटी तुमच्यापर्यंत येऊ देत नाही. मूळ विषय हाता वेगळे कोणी करायला तयार नाही. मेळाव्याच्या सरतेशेवटी भाषणात राज ठाकरे यांनी मराठीचे अस्तित्व टिकवण्याकरिता कामगारांनी जागृत राहावे, मनसे त्यांच्या मागे नक्कीच उभी राहील अशी स्पष्टोक्ती दिली. आज ही कर्मचारी संघटना सेना जी आपली आहे, ही उत्तम रीतीने तुम्ही हाताळावी, सांभाळावी. तुम्ही आनंदात राहा, लोकांनाही आनंद मिळेल. आणि मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं या शहरामध्ये काही वेडेवाकडे प्रकार त्यांच्या बाबतीत होणार नाही, घडणार नाही. मराठीचं अस्तित्व या शहरांमधून पुसलं जाणार नाही, एवढं फक्त त्या कर्मचाऱ्यांनी आणि कामगारांनी फक्त जर गोष्टींकडे बघितलं तर मी जरूर तुमच्याकडे नक्की निश्चित बघेन. राज ठाकरे यांच्या वाशी येथे झालेल्या कामगार मेळाव्यातील मार्गदर्शनाने नवी मुंबईतील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एक नवा जोश निर्माण झाला असून मनसेचे अधिकाधिक काम वाढवण्याकरता त्यांना उत्साह मिळाला आहे. नाही, सर्व महाराष्ट्र सैनिक, नवी मुंबई असेल, महाराष्ट्र जे मनपामध्ये कर्मचारी कामगार आणि महाराष्ट्र सैनिक आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आणि सगळ्यांच्या मेहनतीमुळे आजचा हा कामगारांचा महामेळा यशस्वी झाला. आदरणीय राजसाहेबांनी उपस्थिती दर्शवली, मार्गदर्शन केलं आणि स्वतः सांगितलेले, खात्री दिलेले, विश्वास दिलेला आहे की जर मनपा कर्मचारी सेनेने अशाच पद्धतीने उत्तम कामं केली तर मी स्वतः ह्या कर्मचारी सेनेला, युनियनला वेळ देईन आणि लक्ष घालेन. त्याबद्दल साहेबांचं मी आभार मानतो आणि सर्व नेते सरचिटणीस आमचे संदीप देशपांडे यांचं मी आभार मानतो. आज खरं बघायला गेलं तर 2014 नंतर 4 वर्षांनी सन्माननीय राजसाहेब या ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये मनपा कर्मचारी महामेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित झाले व त्यांनी जे आम्हाला नवी मुंबईच्या महाराष्ट्र सैनिकांना जे विचार दिलेले आहेत ते घेऊन इथून पुढच्या कार्यकाळामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकाधिक वाढवण्याचा आणि वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. जो निर्धार आम्हाला सन्माननीय राजसाहेबांनी दिलेला आहे तो नवी मुंबईतल्या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम यापुढे इथला महाराष्ट्र सैनिक करेल असं मला वाटतं. नक्की साहेबांनी भाषणामध्ये त्यांच्या सांगितलेलं आहे की महानगरपालिकेचा जरी कर्मचारी असला तरी मराठी म्हणून त्याने प्रत्येक गोष्टीवरती, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीवरती, तसेच महानगरपालिकेच्या प्रत्येक गोष्टीवरती त्याने लक्ष ठेवलं पाहिजे आणि ती वेळोवेळी ज्या महाराष्ट्र सैनिकचे मनसेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या कानावरती त्या गोष्टी घातल्या पाहिजे, जेणेकरून जे काही अनुचित गोष्टी जे घडतात, भूखंडाबद्दल राजसाहेब बोलले,
ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जागृत राहावं लागेल. कॅमेरामन महसूद अहमदसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्याला समस्ये जरूर कळवा, आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवरती प्रदर्शित करू. आमचा पत्ता आहे 197/2 लाखी हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 6533211 किंवा 9322860153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.